क्लास नाईन्थ सब्जेक्ट इंग्लिश लेसन टू पॉईंट वन कम्पॅरिझन्स कवितेचा अर्थभाव व चिटचाट हाय फ्रेंड्स मी तुमचं परत स्वागत करतो माझ्या चॅनल एस एम टीमध्ये तर आज आपण बघणार आहोत द कम्पॅरिझन कम्पॅरिझन म्हणजे तुलना या पाठाचा भाषांतर किंवा कविता मराठीमध्ये समजून सांगणार आहोत मी तर तुम्हाला चिटचाट पण सांगित सांगणार आहे आज आ, मला कमेंट आला होता चिटचॅटबद्दल म्हणून मी आज चिटचॅट सांगतो आहे बट मी चिटचॅटचे पूर्ण ॲन्सर्स नाही सांगणार आहे ॲन्सर्स तुम्हाला तुमच्या मताने लिहायचे आहेत मी फक्त तुम्हाला समजून सांगणार आहे कसं लिहायचे आहेत ओके तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच चिटचॅट व इंग्लिश वर्कशॉपचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत अस भेटत राहतील ओके चला तर सुरू करूया तर या कवितेचं नाव आहे कम्पॅरिजन म्हणजेच तुलना तर आपण चिटचाट चीच्चार बघूया चिटचाट आहे फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज युअर फेवरेट कलर तुम्हाला कोणता कलर आवडतो ओके okay, आता मी हा कसा सांगणार म्हणून मी याचे आन्सर्स नाही दिले तुम्हाला कोणता कलर्स आवडतो तर जसं मला रेड कलर आवडतो ब्ल्यू कलर आवडतो ओके okay, तो लिहायचं आहे तुम्हाला कोणसे कोणसे कलर आवडतात तो लिहायचा आहे तुमचा जो सगळ्यात जास्त आवडता रंग आहे तो तिथं लिहायचा आहे आणि त्याच्या खाली तर परत एक कौशन आहे त्याच्या खाली एक परत कौशन आहे वॉट डज इट रिमाइंड यू ऑफ म्हणजे तो रंग जो तुम्हाला रंग आवडतो तो तुम्हाला कशाची आठवण करून देतो जसा की मला आता uh, निळा रंग आवडतोय तर तो मला आकाशाची आठवण करून देतो जसा तुम्हाला आता हिरवा रंग आवडत असेल तो कशाची आठवण करून देतो तो तुम्हाला आहे ओके पहिला क्वेश्चन समजला ओके दुसरा क्वेश्चन आहे आर यू ऑफ्रेड ऑफ द डार्कनेस तुम्ही अंधारात म्हणजे तुम्हाला अंधारात भीती वाटते का असं विचारलंय जरी भीती वाटत असेल तर येस लिहा आणि जरी नसेल वाटत तर असं लिहा नो आय एम नो आफ्रेड ऑफ डार्कनेस आणि वाटत असेल तर असं लिहा येस आय आफ्रेड ऑफ डार्कनेस ओके तर असं लिहा जरी तुम्हाला भीती वाटत असेल तर हो लिहा आणि जरी नसेल वाटत तर नाही लिहा ओके त्याच्या खाली आहे वॉट डज इट मेक यू थिंक ऑफ म्हणजे तुम्ही जेव्हा अंतरात जाता तर तुम्हाला कशाचे विचार येतात कोणते विचार येतात तुमच्या माइंडमध्ये काय चालत असतो ते लिहायचं आहे तुम्हाला ओके भूताच्या शिरिली बघितल्यात ना तुम्ही त्याच्यात कसं आहे समजा भूताच्या पिच्चर्समध्ये कोणी बाहेर अंधारात गेला रात्री जंगलामध्ये तर त्याला कसं फील होते की माझ्यासोबत कोणी आहे माझ्यासोबत कोणी बोलतं आहे मला कोणी बघत आहे असं त्याला फील होते ते त्या त्याचे ते काय असतात विचार असतात बाकी असं सगळं काही नसते ओके तर ठीक आहे थर्ड क्वेश्चन आहे if यू वेअर आस्क टू डिझाईन अ बिग गार्डन वॉट विल यू इन्क्लूड इन इट तुम्हाला जरी असं काम दिलं आहे की खूप मोठा गार्डन आहे त्याला तुम्हाला डिझाईन करायचं आहे सजवायचं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याकडून आपल्या, आपल्या मताने काय असं समाविष्ट कराल की तो गार्डन छान वाटला पाहिजे सुंदर वाटला पाहिजे आकर्षित वाटला पाहिजे ओके तर ते तुम्हाला लिहायचं आहे आता जाऊया आपल्या हा चार्ट खूप सोपा आहे इकडे या साईडला बघा इथे वर्ड्स दिले आहेत ते इथं फील करायचे आहेत समजा इथं नेम ऑफ व्हेकल दिलं आहे तर इथं जो तुम्हाला व्हेकल आवडतो जसा एरोप्लेन किंवा याच्या अदर तुमच्या मताने एरोप्लेन कार ट्रेन हेलिकॉप्टर तुम्हाला जे व्हेकल्स आवडतात ते तुम्हाला लिहायचं आहे याच्या मदत आणि याच्या साईडला जे इकडे त्याचा स्पीड आहे स्पीड जशी जरी फास्ट असेल जसं समजा एरोप्लेन एरोप्लेनची स्पीड खूप फास्ट असतो आहे ओके त्याचा यूज कशासाठी असतो ट्रॅव्हलसाठी ओके ट्रॅव्हलिंग साईज एरोप्लेनचा साईज कसा असतो खूप मोठा असतो जे इकडं वर्ड्स आहेत ते भरून तिथं लिहायचं आहे ओके त्याचा साऊंड कसा असतो त्याचा साऊंड कसा असतो एक्सपेन्सिव असतो ओके आणि तो टाईम खूप वाचवतो सेव्ह इट्स टाईम वर टाइम टाईम म्हणजे जे इकडं वर्ड्स दिले आहेत जरी त्याच्याशी मॅच करायचे आहेत जशी कोणती व्हेकल आहे एरोप्लेन बायसिकल यू लाईक तुम्हाला जे आवडते ते त्याच्याबद्दल इथं विचारलं आहे त्याचं शेप आकार ओके साऊंड ते विचारलं आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे खाली आहे डिस्क्राईब युअर ड्रीम व्हेकल इन फ्यू लाईन्स म्हणजे याचा अर्थ कसा आहे तुम्हाला तुमच्या स्वप्नातील वाहनाचे थोडक्यात वर्णन करायचे म्हणजे तुमच्या स्वप्नात असेल असा कोणता एक व्हेकल जसे की फ्लाईंग कार एरोप्लेनमध्ये बसायचं असं स्वप्न असेल तुमचा त्याचं आहे पाच लाईन्समध्ये फ्यू लाईन्स म्हणजे तुम्हाला जेवढं लाईन्स लिहायचे तेवढी त्याला ते सुरू करूया फास्ट ॲज अ spaceship, स्लो ॲज a snail. फास्ट ॲज अ spaceship अँड स्लो ॲज अ स्नेल फास्ट जो अवकाश यान असतो म्हणजे जो स्पेसशिप यान असतो ना बघितलं नसेल ना तुम्ही नाही बघितला असेल आय थिंक न्यूजवर किंवा कोणत्या पिक्चर्समध्ये सिरियल्समध्ये खूप त्याचा यूज केला जातो पिक्चर्समध्ये जे स्पेस रिलेटेड असतात त्याच्यासोबत आणि स्लो ॲज अ स्नेल स्नेल म्हणजे गोंगल गाय स्लो ॲज अ गोंगल गाय असंसुद्धा म्हणू शकता ओके तर यांचं कंपॅरिझन केलं आहे यांचं कंपॅरिझन कशावरून केलं आहे स्पीडवरून ओके यांचं कंपॅरिझन गतीवरून केलं आहे ओके त्याच्या खाली बिग ॲज अ डायनासोर 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 माहिती आहे का हॉलिवूडच्या पिक्चरांमध्ये त्याचा खूप यूज होतो डायनासोर 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 आय डोंट लाईक डायनासोर मला नाही आवडत डायनासोर ओके तो खूप विशाल काय असतो डायनासोर खूप विशाल काय असतो बघितला असेल तुम्ही हॉलिवूडची पिक्चरमध्ये पण खूप विशाल काय असतो डायनासोर आणि तो असा जेव्हा तो, तो तोंड उघडतो त्याचा किंवा खोलतो तर तो त्याच्या तोंडातून काय आग निघतो विस्तू निघतो ओके नंतर स्माल ॲज अ नेल खिडा खिडा किती लहान असतो खिड्याला आपण असा उचलून कुठेही फेकू शकतो बट डायनासोरला नाही फेकू शकत तर यांचं कम्पॅरिझन कसं झालं आहे कशावरून झालं आहे आकारमान यांचा आकार खूप मोठा आहे आणि खूप लहान आहे साईजवरून झालं आहे ओके नंतर आहे फिअरन्स फिअर्स ॲज अ टायगर अँड जेंटल ॲज अ लॅम टायगर टायगर माहिती आहे वाघ वाघाचा स्वभाव कसा असतो उग्र उग्र असतो वाघाचा स्वभाव ओके आणि गरीब गरीब माणूस बघितलं आहे का गरीब माणूस कसा शांत असतो शांत डोक्याचा ओके तसं यांचा यांचं कंपॅरिझन कसं झालं आहे स्वभावावरून ओके वाघ खूप रागीट असतो आणि माणूस कसा असतो माणूस म्हणजे गरीब माणूस किंवा कोणती प्राणी असेल जी शांत असते जसा की कासव ओके कासव आय थिंक अजून असतील बहुत सारे नंतर शोअर ॲज अ लेमन लेमन मीन्स लिंबू किंवा लिंबू म्हणू शकता लिंबू हा किती आंबट असतो ओके अँड स्वीट ॲज अ जॅम 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 किती स्वीट असतो गोड असतो जॅम ओके जॅम म्हणजे जो आपण पोळीला लावून खातो किंवा चपातीला लावून खातो तो जाम ओके तर यांचं कंपॅरिझन टेस्टवरून झालं आहे टेस्ट ओके नंतर आहे ड्राय ॲज अ डिझर्ट वाळवंटासारखे सुखलेले म्हणजे वाळवंट किती वाढला असतो त्याच्यात पाणी कमी असते अँड वेट ॲज अ सी आणि समुद्रामध्ये किती पाणी असतो पाण्याला कमीच नसते अंतच नसते म्हणजे या दोघांचा कम्पॅरिझन किती आहे तुम्ही वाळवंटात जा दूर दूरपर्यंत बघाल कोणतंच झाड नाही कोणतंच काही नाही तुम्ही डिस्कवरी चॅनल बघितलं असेल त्याच्यावर वाळवंट दाखवला होता त्याच्यामध्ये वाळवंटात फक्त वाळूच वाळू ओके आणि सी सीमध्ये काय पाणीच पाणी पाण्याला अंत नाही समुद्रात स्क्वेअर ॲज अ हाऊस घरासारखं चौकोनी अँड राऊंड ॲज अ पी पी म्हणजे वटाण्याची शेंग वटाण्याची शेंगीचा तो वटाण्याचा दाणा असतो ना वटाणा ते वटाणा गोल असतो आणि घर चौकोनी असतो तुमचा घर पण चौकोनीच असेल ओके आणि जो राऊंड पी तुम्ही वटाणाची शेंग बघितली असेल तिचा दाना गोल असतो ओके नंतर कूल ॲज अ केव केव म्हणजे गुफा कूल cool ॲज अ केव गुफासारखा थंड गोहे थंड ओके अँड वॉर्म ॲज अ टोस्ट टोस्ट सारखा गरम टोस्ट सारखा गरम म्हणजे यांचा जसा कूल आहे समजा फ्रीज किती कूल असतो ओके अँड मायक्रोवेव किती गरम असतो <laughs> याचा uh, कंपेरिजन पण करू शकतो बट याचं कंपेरिजन आहे कंपॅरिझन कशावरून आहे तापमानावरून ओके okay. नंतर आहे नॉइसी ॲज अ रोड रेल रोड रोड बांधकाम चालू असते बघा कुठं मोठ्या मोठ्या शहरांमध्ये रोड बांधकाम करतात तेव्हा त्याचा ते किती आवाज होतो किती ध्वनी प्रदूषण होतो ओके अँड क्वाईट ॲज अ गोस्ट जिथे कुठे पण आय थिंक मी कधीच अनुभव नाही केला आहे भूताचा म्हणजे भूत अस नाही नसतातच ते काल्पनिक गोष्टी आहेत बट टी व्ही सिरियल्स आणि पिक्चर्समध्ये दाखवलं आहे जेव्हा पण भूत येणारा असतो तेव्हा पूर्ण शांत शांती असतो आणि मग एकदम भूत हल्ला करतोय माझं ओके तर याचं यांचं कशावरून आहे साऊंडवरून आहे नॉइसी ॲज अ रील अँड क्वाईट ॲज अ गोस्ट यांचं कम्पॅरिझन साऊंडवरून केलं आहे ध्वनीवरून केलं आहे नंतर हे स्ट्रॉंग ॲज अॅन ऑक्स ऑक्स म्हणजे बैल बैल किती बलवान असतो अँड वीक ॲज अ किटन किटन म्हणजे मांजरीचा पिल्लू मांजरीचा पिल्लू किटन आणि किटन किती कमजोर असतो किती नाजूक असतो ओके म्हणजे हे बैल आणि किटन समजा ऑक्स आणि छोट्याशा मांजरीच्या पिल्ल्याची लढाई केला तर कोण जिंकणार ना म्हणजे बैल हा स्ट्रॉंग आहे आणि किटन हा वीक आहे यांच्या दोघांचा कंपॅरिझन झाला आहे शक्तीवरून शारीरिक शक्तीवरून ओके नंतर आहे हार्ड ॲज अ रॉक रॉक म्हणजे दगड ओके खडक 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 बघितलं असेल लई सारे असतात जमिनीवर पडले तो किती हार्ड असतो तो किती कठोर असतो कठीण असतो अँड सोप्ट ॲज अ मिटन मिटन म्हणजे मोजे मोज्यांसारखे मुलायम मोजे तर तुम्ही बघितलेच असेल शाळेत पण घालून जात असाल मोज्यांसारखं मुलायम आणि दगडासारखं कठीण ओके नंतर आहे डार्क ॲज अ टनल टनल म्हणजे बोगदा बोगदा बघितला आहे तुम्ही नसन बघितला आय थिंक बोथ मी पण बघितलं आहे बोगदा ट्रेन जाते बघा ट्रेन केव्हा केव्हा अशा एका बोगद्यातून जाते म्हणजे गुफातून जाते त्याच्यात पूर्ण अंधार असतो किती अंधार असतो दिवस असेल तरी ओके त्याच्यासारखा अंधार ओके बोगद्यासारखे अंधारमय अँड नाईट uh, ॲज द मून uh, चंद्राचं उजेड केव्हा कोणत्या कोणत्या रात्रीला चंद्राचा उजेड किती असतो आपण जेव्हा जरी समजा आपल्या हातातून रात्री सुई जरी पडली खाली तर आपण चंद्राच्या उजेडाने बघू शकतो तिला ओके आणि जेव्हा खूपच अंधार असेल तर आपण सुईसुद्धा बघू शकत नाही तर नाईट ॲज द मिड नाईट नाईट टाईम मिड नाईट म्हणजे रात्री मध्यरात्रीच्या वेळेस अँड द डे टाईम मून ओके ओके तर यांचं कशावर नाही चरमसीमा झेनिथ पीक कडस यांची नाईट ॲज अ मिड नाईट म्हणजे रात्रीचा मध्यरात्रीचा टाईम आणि दुपारचा टाईम किती वेगळा असतो नाही का म्हणजे दुपारी तेवढी आपल्याला उष्णता आणि रात्री तेवढंच किती शीत वाटते टाल ॲज अ लेंट टॉल टॉल म्हणजे मोठा उंचच उंच जो राक्षसासारखा उंच राक्षस किती उंच असतोय खूप उंच असतोय बघितला तर नाही आहे पण माहिती आहे ना आपण पिक्चर बघितलं आहे पिक्चरांमध्ये खूप यूज असतो राक्षसांचा भूतांचा डायंचा वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टींचा ओके अँड शॉर्ट uh, ॲज अ एल्फ सॉर्ट ॲज अँड एल्फ परीसारखे छोटे परीसारखे युलेसे परी किती छोटी असते ओके यांची कम्पॅरिझन आहे हाईटवरून ओके क्रोक ॲज अ माउंटेन पाथ ओके डोंगरातल्या नागमोडी डोंगरातले रस्ते सरळ नसतात त्या नागमोडीसारखे असतात ओके okay. अँड स्ट्रेट ॲज अ शेल्फ शेल्फ म्हणजे वूड लाकडाच्या फळीसारखे लाकडाची फळी कशी सरळ असते स्ट्रेट असते स्ट्रेट लाईनमध्ये आणि जे डोंगर दऱ्या असतात त्या कशा वाकड्या असतात नागमोडीसारख्या असतात ओके आणि थोडे द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ म्हणजे जगात अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या एकमेकाच्या विरुद्ध आहेत मा आपण मोजू शकत नाही ओके तुम्ही जरी शोधाल तर तुम्हाला सापडतील तर ही कविता संपली आता ओके तर यांनी कोणी लिहिली ते हे माहीत नाही आहे अज्ञाते ओके सो थँक्यू प्लीज सबस्क्राईब शेअर अँड विथ युअर फ्रेंड्स अँड लाईक अँड कमेंट करा कसं वाटलं व्हिडिओ ओके Thank you.